आपल्या संघाचे आहेत भूषण सर, त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेत आहे. आपल्या बस कशा चालतात किंवा काय बसची क्वालिटी या संदर्भात सर आपल्याला माहिती देतील. सर आपण नेहमी बस पर्पलने प्रवास करताना मी मोस्ट ऑफ द टाइम पर्पलच प्रेफर करतो. तर त्याचं जे ऑफिस आहे ते मी आता सध्या पुण्यामधील जवळ आहे, तर मला ते नेहमी कन्व्हिनियंट पडतं, त्यामुळे पर्पलनी आणि खूप जवळ आहे. अच्छा, मी इकडं नेहमी प्रवास करतो. अच्छा, तुम्ही जेव्हा पर्पलने प्रवास करता तेव्हा तुम्हाला सीट कशी मिळतात, चॉईस सीट मिळतात की कसं? चॉईस सीट म्हणजे मी कसं डायरेक्ट मी ऑफिसमधून बुकिंग करतो नेहमी, त्यामुळे मला चॉईस सीट म्हणजे समोर चार्ट असतो, मला चार्टमधून विचारलं जातं की कुठलं सीट पाहिजे, मला मिळतं. म्हणजे असं काय बस पूल आहे किंवा असं काय सांगा? नाही नाही, पूल तर मला आजपर्यंत कधी मिळालं नाही, कारण मी डायरेक्ट ऑफिसमधून बुक करतो, त्यामुळे मला पूलचं कधी इश्यू आलेला नाही आहे. बसने प्रवास करत असताना आमचे जे अटेंडंट आहेत किंवा ड्रायव्हर आहेत त्यांची वागणूक कशी असते? नाही, ते म्हणजे वागणूक तुम्ही बघायला गेलं तर डायरेक्ट कन्सर्न येत नाही. आणि बसमध्ये तुम्ही आता सध्या ते नवीन मॉनिटर्स आणि हे लावले, त्यामुळे त्यांना अटेंडंटला सुद्धा आम्हाला विचारायची गरज पडत नाही किंवा त्यांना स्वतःहून सांगायची गरज पडत नाही, आम्हाला लगेच स्टॉप कुठला आला आहे ते सगळं कळतं. पण आपलं लगेच वगैरे असेल तर अटेंडंट स्वतःहून ठेवतात? हो, खाली जर काही मोठ्या बॅगेत बॅग्स वगैरे असतील तर खाली ठेवून देतात आणि जेव्हा मला उतर असेल तेव्हा ते काढून देतो. बाकी ओव्हरऑल आपली सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला? सर्व्हिस मला काही काही त्रुटी जाणवतात पण ठीक आहे, म्हणजे कशी म्हणजे मला मी नेहमी प्रेफर करतो त्यामुळे मला चांगलं माहिती आहे. आणि जर मला काही वाटलं तर मी पर्पल काय म्हणतात त्याला पर्पलला मी प्रेफर त्यासाठीच करतो. आणि जर मला काही वाटलं तर मी तुम्हाला त्या वेळोवेळी सांगितलेली आहे आणि त्याच्यात काही अंशी बदल सुद्धा झालेले आहे. आणि बस आमच्या टायमिंगला सुटतात का किंवा त्या टायमिंगला पोहोचतात का? बस जाणवलं आहे का तुम्हाला की बाबा बस निघल्यावर मध्ये काय ड्रायव्हर अटेंडन्स थांबतात किंवा काय असेल? नाही, मुख्य असं होतं बस वेळेवर म्हणजे एकदम राईट टाइम वेळेवर सुटतात. अच्छा, पण कधी कधी काय होतं मुंबई आता पुणे मुंबईचा प्रवास येतो, मुंबई थोडंफार कुठे ट्राफिक मध्ये येतात, त्यामुळे मग थोडंसं पोहोचायला म्हणजे आमचं एस्टिमेट टाइम आम्ही स्वतः डिसाईड केलं होतो एवढ्यात आपण पोहोचलो पाहिजे, कधी कधी थोडासा उशीर होतो ट्राफिकमध्ये. पण कुठली अटेंडंट किंवा ड्रायव्हर यांच्यामुळे कधी ते स्वतः वेळ थांबत नाही, कारण त्यांच्यामुळे उशीर होत नाही. पण थोडंसं काही स्टॉप्स असतात, स्टॉपला तुम्ही जर थोडासा वेळ कमी केला तर ते ठीक आहे, त्याच्यावर आम्ही विचार करू. आणि चाललंय म्हणजे ऍक्च्युली आता आम्ही आणि पुणे मुंबई आता बस वाटताना आता आम्ही टायमिंगवर खूप महत्त्व जास्त लक्ष देत आहोत. बाकी पर्पल सोडून तुम्ही इतर बसने कधी केलंय का बाबा? मी पर्पल सोडून एक दुसऱ्या कंपनीच्या बसने मी गेलो होतो, पण लिटरली माझा पहिला अनुभव होता तो, पहिला नाही मी शेवटचा अनुभव घेत होतो. मुंबई ते पुणे चार तास प्रवास जो मी दुसऱ्या कंपनी थ्रू केला होता तो मला सात तास लागले तेव्हापासून मी त्या इकडे गेलो नाही पर्पलीचा. थँक्यू सर.